कोल्हापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका पत्रकार परिषदे दरम्यान नवाब मलिक यांच्या विषयावर बोलताना म्हणाले की ईडी तर्फे नवाब मलिकांना दाऊद यांच्यासोबत अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आली होती. तसेच न्यायालयाने सुद्धा त्यांना 3 मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणे ही धक्कादायक बाब आहे. फेब्रुवारीला ईडी आणि NIA यांनी मिळून नवाब मलिकांना अटक करून न्यायालयासमोर उभं केल्यानंतर त्यांना 3 मार्चपर्यंतची कस्टडी 3 मार्चपर्यंतची कोठडी ही न्यायालयाने ठोठावली. अपेक्षा अशी होती की ह्या इतक्या मोठ्या देशद्रोही गुन्ह्यामध्ये नवाब मलिकांना अटक केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी, महाराष्ट्राचं सरकार रिमोटली करणारे आणि चालवणारे माननीय शरद पवार साहेब हे नवाब मलिकांचा राजीनामा घेतील असं वाटलं. पण धक्कादायक आहे की ज्यांचे डायरेक्ट हात हे दाऊद इब्राहिमच्या सर्वगळ कारवायामध्ये लिप्त आहेत असं लक्षात येतं. ते लक्षात आल्यानंतर न्यायालयसुद्धा ते मान्य करून कोठडी देतं. त्यांना काही काळासाठी का होईना, ठीक आहे ना, निर्दोष असतील तर मग ते सिद्ध होईल. काही काळासाठी का होईना, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी नकार सरकारने देणं हे नवाब मलिक तर दाऊदशी जोडलेले आहेतच, पण नवाब मलिकांना समर्थन करण्याच्या निमित्ताने हे सरकारही दाऊदचं समर्थन करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरा धक्का म्हणजे काय, तर त्यांच्या समर्थनार्थ दुसऱ्या दिवशी सगळं मंत्रिमंडळ, महाराष्ट्रामध्ये तर सरकार तुमचं आहे पण मंत्रिमंडळ एखादं रस्त्यावर उतरून निदर्शनं करताय, धरणं धरताय, हे आश्चर्यकारक आहे. आणि तेही मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ, की ज्या मंत्रालयाजवळ आमचे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांनाही फिरकता येत नाही, या मंत्रालयाच्या जवळ एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या व्यथा पाडण्यासाठी पोचता येत नाही, सगळ्यांनी आझाद मैदानावर निदर्शनं करायची असतात, पण मंत्रिमंडळाला मात्र मंत्रालयाच्या जवळ आंदोलन करायला परवानगी. आणि त्यामुळे जोपर्यंत नवाब मलिकांना राजीनामा द्यायला उद्धवजी सांगत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं आंदोलन चालू राहणार आहे.